महागाईने मागील आठ वर्षाचा रेकॉर्ड मोडलेला आहे आणि महागाईचा दर आठ पूर्णांक अडोतीस टक्क्यांवर गेलेला आहे आणि त्याची सगळ्यात जास्त जर झळ कोणाला बसत असेल तर ती, ती सर्वसामान्यांना सध्या मी सुपर मार्केटमध्ये आहे आणि सुपर मार्केटमध्ये जेव्हा मा आपण इथे येतो तेव्हा गृहिणी जेव्हा या ठिकाणी येऊन खरेदी करतात तेव्हा त्यांना खरं कळतं की महिन्याचा जो हिशोब आहे त्यामध्ये कशाप्रकारे या महागाईमुळे वाढ होती आपल्यासोबत वसालाताई आहेत ज्या इथे शॉपिंग करत आहेत तर मला सांगा काय काय घेतलं आहे आतापर्यंत आता मी ऑइल घेतलं साखर घेतली गुळ घेतला आणि डाळी वगैरे घेतल्या आणि घरातले आपले हार्पिक वगैरे टॉयलेट साफ करण्यासाठी वगैरे घेतलेली आहे काय किती वाढलेत याच्यामध्ये किमती इतक्या वाढल्यात की मी आता सुपर मार्केटमध्ये मध्ये नेहमी येतं तेव्हा हेवन म्हणजे दीड दोन महिन्यानंतर असे रेट्स वाढतच जातात आता एवढ्या याच्या काळामध्ये परंतु आता हे तेलाची किमती तर फारच वाढल्या सर्वसामान्यांसाठी तेल साबण हा बॅरल तुम्हाला येईल हा बॅरल येईल तेराशे तेवीस रुपयाला आधी किती लावता हा तरी अकराशे रुपयापर्यंत होता म्हणजे आधी तर आम्ही ऑफर मध्ये वन झिरो एट नाईन विकायचो वाढले दोनशे रुपये बरं तीनशे आणि दोनशेच्या मध्ये बरच फरक आहे ऑइल मध्ये तर भरपूर फरक सामान्य जी पावडर आहे आपण धुण्यासाठी वापरतो भांड्यांचा साबण असो किंवा कपड्यांचं साबण असो त्यांचे त्यांचे जी रेट आहे ना ते तेवढेच ठेवले पण त्याची क्वांटिटी कमी केली म्हणजे त्याचा जो दीड दिल, दीडशे ग्राम असेल तर तो शंभर ग्राम केला दहा रुपये असं वाटतं की आपल्याला तोच रेट आहे हां डाळीसुद्धा हा, डाळींच्या किमती पण बऱ्याच भरपूर वाढलेल्या आहेत हां या डाळीच्या किमती तरी वीस तीस रुपयांनी वाढल्यात ना वीस तीस जवळ जवळ वीस तीस रुपयांनी ह्या डाळीच्या किमती वाढल्यात आणि हा सर्व इतका फटका बसतोय की सु मार्केटमध्ये मा जाऊन काय घ्यावा काय खावं याची चिंता पडलेली आहे अजून काय काय घेणार आहे पुढे पुढे घेतच राहणार आहे अजून मला बरंच सामान कोलगेट वगैरे घ्यायचं आहे साबण साबण घ्यायचे जो आम्ही बाजार घेतो ना जिथे आम्हाला अडीच हजार रुपये पडायचे तिथे तीन साडेतीन हजार रुपये आता नक्कीच पडतात म्हणजे आम्ही कमवायचं किती आणि द्यायचं किती हे समजत नाही शॉपिंग सुरू आहे हा मी अजून शॉपिंग करते आणि घेते मी जे मला घर घरगुती आवश्यक गोष्टी लागतात त्या मी घेते पण आज घेताना मला फारच वाईट वाटतं की आज या साबण बघा ना हे साबण किती यांची किंमत किती आणि किंमत किती आधी होती आणि आता या सामन्याची किंमत सुद्धा किंमत इतकी बर याच्यात सुद्धा वाढ झाली हो साबण हा त्याच्या क्वांटिटी मध्ये तुम्हाला फरक येईल क्वांटिटी मध्ये थोडा फरक ए, नहीं, नहीं, आशो, आशो। आहे कारण कंपनीने कमी आणि किंमत जास्त आता क्वांटिटी कमी कसं आहे माहिती का जिथे दहा रुपयाला जो साबण भेटायचा शंभर ग्राम असो काही असो पण तो आता त्याची क्वांटिटी कमी दहा रुपये आहेच पण त्याची क्वांटिटी कमी करून टाकली त्याच्यामुळे सामान्य माणसांना अतिशय त्रास मला तर फारच त्रास व्हायला लागलाय या गोष्टीचा की कात्री लागते हा किशाला कात्री लागते आणि होतं सगळं ऍडजस्ट होतं जे पैसे तुम्ही ठेवलात अडीच हजार बोलतात आता तीन साडे तीन हजार खायचं काय राहायचं काय घराचे लाईट बिल असतात घराचे भाडे असतात मग सामान्य मुलांच्या शिक्षणाचं घ्यावंच लागणार आहे हे जे तुम्ही घेतले ते घ्यावंच लागणार आवश्यक गोष्टी घ्यावंच लागेल नाही तर उपाशी मारणार ना मरून जाणार नाही खाली किती, किती रुपये लागले तरी घ्यावेच लागणार घ्यावेच लागणार त्यामुळे जसं त्यांनी सांगितलं की हे खरेदी करावंच लागणार कारण जीवनावश्यक वस्तू आहेत आणि या ज्या किमती वाढलेल्या आहेत त्याची झळ सर्वसामान्यांना लागते कारण आपल्याला हे रोज घ्यावंच लागतं आहे म्हणजे तेल असेल किंवा मग डाळी असतील किंवा मग इतर जे प्रोडक्ट्स असतील आणि इथे जेव्हा आपण येतो आहे तेव्हा गृहिणींकडनं हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे की महिन्याचं जे बजेट आहे त्या बजेटपेक्षा अधिक खर्च त्यांचा होतो आहे आपल्यासोबत या दुकानाचे मालकसुद्धा आहेत आपण त्यांच्याकडनंसुद्धा जाणून घेऊयात कसं बघत आहेत ग्राहक गृहिणी जेव्हा येत आहेत किती वाढ झाली आहे आ, महागाई ते वाढलेली आहे कशाप्रकारे गोष्टींमध्ये दर वाढलेत निश्चितपणे महागाईचा फार मोठा फटका हा ग्राहकांना पडतोय कारण जे साधारण चार महिन्यांपूर्वी जे ॲव्हरेज बिल कस्टमरचं दोन हजार व्हायचं ते आता साधारण दोन हजार सातशेपर्यंत गेले बऱ्याचदा पूर्वी जे ग्राहक यायचे ते जीवनावश्यक वस्तूं व्यतिरिक्त इतर वस्तू उचलायचे मात्र आता ते फार काटकसरेने प्रत्येक गोष्ट विचार करूनच आपल्या ट्रॉलीमध्ये टाकतात आणि त्यामुळे त्याचा निश्चय बसतोय निश्चितपणे फटका निश्चित बसतोय मला एक प्रश्न असा विचारायचा की कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या म्हणजे त्याच्यामध्ये खूप मोठी वाढ झाली आहे किमतींमध्ये अक्षरशः जर आपण बारकाईने पाहायला गेलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वप्रथम तर तेल मागले आहे डाळी आहेत तांदूळ आहेत त्यानंतर ज्या अक्षरशः ज्या डेली लागणाऱ्या गोष्टी असतील समजा बटर असेल तर त्या बटरची किंमत ही वाढलेली आहे साधारण पंचवीस रुपयांनी वाढलेली आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट एकतर घेत आहेत तरी पण लोक घेत आहेत कारण त्याशिवाय लोकांना पर्याय नाही पण ह्यापूर्वी जर लोक बटर घ्यायला आले तर ते बिस्किट पण घेऊन जायचे मात्र आता ते फक्त बटर घेऊन चाललेत म्हणजे सातशे आठशेचा फरक पडतोय म्हणजे जर महिन्याला बिल तिकीट वरती निश्चितपणे फरक पडतोय कारण दोन हजारचं बिल हे दोन हजार सातशे वरती गेलेलं आहे त्यामुळे जेव्हा बिल काउंटरवर आपण येतो आणि जेव्हा बिल होतं तेव्हा कळतं की बजेटमध्ये किती वाढ झालेली आहे आणि मग काही गोष्टी ठेवायच्या आहेत की काही गोष्टी काढून टाकायच्या आहेत त्याचासुद्धा विचार या काउंटरवरच होतो मात्र ज्याप्रकारे महागाई वाढती आहे त्या महागाईमुळे सर्वसामान्यांना विचार करूनच जीवनावश्यक वस्तूची सुद्धा खरेदी करावी लागते आहे मनोज म्हणून सह मी वेदांत नेब बी पी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट